गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अनधिकृत वास्तूंवर कारवाईचे जोरदार सत्र सुरू आहे। या कारवाई दरम्यान सगळीकडेच तोडफोड, गोंधळ व नाराजीचे वातावरण असताना आज याच अतिक्रमण विभागाच्या माणुसकीचं दर्शन घडवणारा एक चित्र पुढे आलंय। त्याचं झालं असं की अतिक्रमण विभागाकडून रावेत परिसरात अनधिकृत हातगाड्या व इतर बांधकामांवर कारवाई सुरू होती। या दरम्यान जवळच असलेल्या रस्त्यावर एक भीषण अपघात झाला। अतिक्रमण विभागाचे अधिकारी तात्काळ या ठिकाणी पोहोचले। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अधिकाऱ्यांनी रस्त्यावरील वाहतूक मोकळी करत बेशुद्ध अवस्थेत असलेल्या विद्यार्थ्याला नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले। अतिक्रमण अधिकाऱ्यांच्या या समयसूचकतेमुळे जखमी विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये तात्काळ दाखल करता आले व त्याचे प्राण वाचू शकले अशी माहिती जखमी तरुणाचा उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे। अतिक्रमण विभागाचे अधिकारी बीट निरीक्षक अमोल पवार, दिनेश नेहरकर आणि अमित शिंदे यांच्यावर आता संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे।